नमस्कार, मी राहुल गोस्वामी उद्योगाचे शस्त्रास्त्रे या प्रशिक्षण कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजपर्यंत आपले साधारण 19 सत्रं झाली आहेत, ज्यामध्ये व्हिजिटिंग कार्ड, माहिती पत्रक, माहिती पुस्तिका, वृत्तपत्रातील जाहिराती, स्मरणिकांमधील जाहिराती, ग्राहक पेठ, आठवडा बाजार, डोर टू डोर मार्केटिंग, शॉप टू शॉप मार्केटिंग, मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग, इव्हिनिंग प्रॉस्पेक्टिंग, ऑफिस टू ऑफिस प्रॉस्पेक्टिंग, जॉईन विथ प्रोफेशनल्स, घरातील आउटलेट, लक्षवेधक ब्रँडिंग, शैक्षणिक उपक्रम, उत्सव मंडळातील स्टॉल, सार्वजनिक ठिकाणांवरील स्टॉल आणि लेटर मार्केटिंग, अशा आपण 19 एक वेगवेगळ्या टूल्सची जी माहिती आहे ही या माध्यमातून आपण घेतली आहे. आणि आजचं आपलं 20वं टूल आहे ते म्हणजे मोबाईल व्हॅन. तर या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने आपण उत्पादनांची विक्री करू शकतो आणि लीड जनरेशन आपण करू शकतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मोबाईल व्हॅन हे मार्केटिंग आणि प्रत्यक्ष विक्री करण्याचं अत्यंत उत्तम साधन आहे. आपल्याकडे साधारण मालवाहू रिक्षा किंवा मारुती ओमनी वगैरे सारखी जर कार असेल तर त्यात आवश्यक ते थोडेसे बदल केले तर एक मोबाईल व्हॅन जी आहे ही आपली तयार करता येते आपल्याला. आणि आजकाल अशा बाजारात अशा रेडीमेड व्हॅन मिळतात किंवा खास ऑर्डर करून आपण त्या तयारसुद्धा करून घेऊ शकतो. आणि हा थोडासा खर्चिक प्रकार असला तरी त्याचे फायदेही भरपूर आहे आणि ज्याला शक्य त्यांनीच ते करावं, परंतु हा एक अतिशय उत्तम उपक्रम हा नक्कीच आहे. मोबाईल व्हॅनमधील पुढील बाजू जी आहे हे ड्रायव्हर किंवा एक व्यक्ती बसण्या इतकी जागा आपल्याला सोडायची असते आणि मागील बाजू जी आहे हे थोडं कंपार्टमेंट करून त्यात सामान ठेवायला आणि एक व्यक्ती बसू शकेल एवढी जागा अशी थोडी जुळवाजुळव जर केली तर अतिशय उत्तम एक स्ट्रक्चर जे आहे हे तयार करू शकतो. कंपार्टमेंट तयार करताना त्यात वेगवेगळ्या आकाराची रकाने करावे म्हणजे त्यात सामान ठेवता येईल. खालील बाजूला ड्रॉवर करावेत म्हणजे की त्याच्यामध्ये रेजिस्टर वगैरे इतर गोष्टी या काही ठेवता येतील किंवा पैशाचा गल्ला वगैरे आहे हे सगळं करता येईल आपल्याला तिथे. कंपार्टमेंटमध्ये दोन बाजू दरवाजाने उघडबंद करता येतील असं असावं की जेणेकरून साधारणतः उजवी बाजू जी आहे ही समोरची बाजू दरवाजे हे बाहेरून उघडबंद होणारे असावे की जेणेकरून लॉक करता येतील व्यवस्थित. आणि कंपार्टमेंटच्या एका कोपऱ्यामध्ये माहितीपत्रके किंवा ठेवण्यासाठी असा एखादा रकाना असा म्हणजे ते सहज ग्राहकांच्या नजरेत भरतील असं करू शकतो. तर अशा प्रकारची सुसज्ज व्हॅनचा उपयोग जो आहे हा आपण मार्केटिंग किंवा प्रत्यक्ष विक्रीसाठी आपण सहज करू शकतो. डेमोसाठीसुद्धा आपण अशा व्हॅनचा आपण उपयोग करू शकतो. आणि याचे फायदे आपल्याला असं होते की हे एक प्रकारे आपलं शॉप ऑन व्हील्स असतं जे आपल्याला कुठेही घेऊन जाता येतं. रोज आपण गावात, शहरात किंवा वेगवेगळ्या एरियामध्ये सहज जाऊन आपण मार्केटिंग किंवा प्रत्यक्ष विक्री जी आहे ही आपल्याला करता येते. वेगवेगळ्या क्षेत्रातील ग्राहकांशी आपल्याला सहज संपर्क करता येतो आणि उत्पादनं जी आहे ते उपलब्ध आपल्याला करता येतात. जे वेगवेगळ्या विविध ग्राहकपेठ आहेत किंवा यात्रा आहे किंवा आठवडा बाजार आहे तर ही व्हॅन त्या ठिकाणी सहज पद्धतीने आपल्याला नेता येतं, ज्याच्याविषयी आपण आधीच्या सत्रांमध्ये आपण चर्चा केली होती. पार्किंग क्षेत्रात आपण एक जस्ट गाडी उभी केली तर तिथं उभे करून आपण जी उत्पादनांची विक्री आहे ही सुद्धा आपण सहज करू शकतो. आणि किंवा ग्राहकांना आपल्याला एक होम डिलिव्हरी वगैरे ज्या उत्पादनांची द्यायची आहे तर ते पण आपल्याला या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आपल्याला सहज देत आहे. तर असे याचे बरेचसे फायदे आहे आणि हे एक प्रकारे आपलं चालतं फिरतं दुकान आहे, शॉप ऑन व्हील्स आहे आणि याचा अतिशय सुंदर उपयोग जो आहे हा आपल्याला आपले उत्पादनं किंवा सेवांची जी काही विक्री आहे ती करण्यासाठी आपल्याला होऊ शकतो. किंवा आपण काही उत्पादनं तुमचे काही गोष्टी उत्पादनं अशी असते की ज्यांचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दाखवायचं असेल तर ते डेमॉन्स्ट्रेशन आपण या अशा शॉप ऑन व्हील्स मोबाईल व्हॅनवरून आपण करू शकतो. तर एक खूप त्याचे फायदे आहेत. वेगवेगळ्या गावात जाऊन आपण काम करू शकतो, वेगळ्या शहरात जाऊन आपण काम करू शकतो. त्यामुळे आपला जो एक कामाचा जो काही स्कोप आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर जो म्हणजे एक जॉग्राफिक स्कोप जो आहे हा आपला वाढतो आणि त्याचा एक चांगला फायदा जो आहे हा आपल्याला आपल्या उत्पादनं आणि सेवांच्या एक प्रचार प्रसार जो आहे हा करण्यासाठी आपल्याला होऊ शकतो. तर थोडासा खर्चिक असला प्रकार आहे, जर शक्य असेल तरच करा किंवा आधी तुम्ही तुमचा एक व्यवसाय हा स्थिरतावर करा, थोडा वाढवा, प्रॉफिट मार्जिन तुम्ही चांगलं कमवा आणि त्याच्यानंतर मग नंतरच्या एक किंवा दोन किंवा तीन वर्षानंतरच्या काळानंतर तुम्ही अशा प्रकारच्या मोबाईल व्हॅनचा जो हा उपक्रम आहे हा नक्की करू शकतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपक्रम केला
तरी तो तुम्ही खूप रेडीमेड लगेच व्हॅन घ्यायली पा घ्यायला पाहिजे किंवा एखाद्या कंपनीची व्हॅन घ्यायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही अगदी स्क्रॅपपासून तुम्ही ही व्हॅन जी आहे ही स्वतः तयार करू शकतात की जेणेकरून कमीत कमी अत्यल्प खर्चामध्ये आणि तुम्हाला पाहिजे तशी तुमच्या उत्पादनं किंवा तुमच्या सेवांप्रमाणे तुम्ही तिला मॉडिफाय जी आहे ही करून घेऊ शकतात. तर एक तुम्हाला थोडीशी क्रिएटिव्हिटी तुम्ही वापरली आणि तुम एखादा जे इंजिनियर मित्र असतील किंवा जे ऑटोमोबाईल गॅरेजवाले आहे मित्र असतील तर त्यांची मदत घेऊन तुम्ही अत्यंत कमी खर्चामध्ये तुम्ही अशा पद्धतीने व्हॅन जी आहे ही तयार करू शकतात. बऱ्याचशा ठिकाणी असे जे गाड्यांचे जे काही स्क्रॅपमध्ये पडलेली बॉडी असते तर ती चेसिस वगैरे असते तर असे ते तुम्ही अतिशय कमी पैशामध्ये तुम्ही विकत घेऊन तुम्ही त्याच्यावर काम करून तुम्ही स्वतः अशी कस्टमाईज जी व्हॅन आहे ही तयार करून तुम्ही तुमच्या उत्पादन आणि सेवांची विक्री जी आहे ही करू शकतात. तर एक थोडंसं क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा एक तुम्हाला खूप चांगला उपयोग जो आहे हा होऊ शकतो. तर हा उपक्रम करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. माझा नंबर आहे 8097275136. यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि माझ्यापर्यंत काही शक्य मदत आहे ही मी तुम्हाला नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. आजच्या सत्रात एवढंच. या येणाऱ्या पुढील काळासाठी तुम्हाला शुभेच्छा. आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.